नमस्कार, मी एकता पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले. तर आज आपण भेटणार आहोत एका सही अभिनेत्याला, ज्यांना कुठल्याही इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. नमस्कार, मी एकता पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले. आज आपल्या बरोबर एक अशी व्यक्ती आहेत ज्यांना इंट्रोडक्शनची काही खास गरज नाही आहे, तर आपण त्यांच्याशी डायरेक्ट भेटूयात. भरत जाधव सर, नमस्कार. कसे आहात तुम्ही? बस मस्त. स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. तर आपण करिअरपासून सुरुवात करूयात बोलायला. भरत जाधव ते आणि भरत जाधव, हा प्रवास तुमचा, हा स्ट्रगल, या काळाबद्दल आम्हाला काही सांगा. भरत जाधव म्हणजे आधी 1985 साली महाराष्ट्राचे लोकधारा शाहीर साबळे आणि मराठी, ते त्यामध्ये जस्ट लोकनृत्य होते आणि टी व्हीला ते दिसायला मिळते म्हणून मी भाग घेतला त्यात. आणि मग तिथे आमचा ग्रुप झाला, मी, अंकुश चौधरी, केदार शिंदे, संतोष पवार, अरुण कदम. मग आम्ही एकांकिका स्पर्धा करायला, बट एका खुल्या एकांकिका स्पर्धा करता करता इंटरकॉलेजेट एकांकिका स्पर्धामध्ये मी आणि अंकुशने भाग घेतला होता FD कॉलेजमधून. त्यातली एक एकांकिका जी गाजली ती म्हणजे प्लॅनचेट देवेंद्र पै मेहरची. मग नेक्स्ट इयर कुठली एकांकिका करायची तर ती ऑल द बेस्ट होती, जी आम्ही जूनपासून त्या तालमी सुरू केली होती आणि त्याचा परफॉर्मन्स होता आमचा सप्टेंबर एंडला वगैरे. ती एकांकिका खूपच गाजली, ती इतकी गाजली की ज्यावर नाटक करायचं ठरलं मोहन वाघांनी, चंद्रकांत कुलकर्णी आणि महेश मांजरेकरांनी मोहन वाघांना अप्रोच सांगितलं आणि मग मोहन वाघांनी ते एकदा ती एकांकिका पाहिली आणि त्याचं नाटक आलं. मग ते नाटक आलं ते म्हणजे ऑल द बेस्ट, म्हणजे माझ्या आयुष्यात करिअरमध्ये सुरुवात झाली ते ऑल द बेस्ट. तोपर्यंत पण मी भरत जात होतो, मुक्का भरत जातो असं होतो. मग सतत एक नाटकं माझ्या गेली, माझी नाटकं आली माझी, ती म्हणजे एक तर ऑल द बेस्ट आलं, आमच्यासारखी आम्हीच आलं, नंतर श्रीमंत दामोदर पंत आलं, तू तू मी आलं, चल काहीतरीच काय आलं, बरीच अधांतरसारखं नाटक आलं. 93 हे आलं होतं ऑल द बेस्ट. त्यानंतर 2002 लागले सही रे सही यायला, 2002 सही रे सही आलं तेव्हा आणीमध्ये गेलो. तोपर्यंत करिअरच्या पहिलंच नाटक हिट असून देखील 9 वर्ष चाचपणीसाठी गेली माझी, किती भरत जाधव भरत जाधव आणीमध्ये मला चान्स मिळत नव्हता. तर तो काय आला 2002 2002 सही रे सही, म्हणजे आणि म्हणून 2002 जे सही रे सही आलं ते अजूनही सही रे सही करतो. तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये भरपूर लोकांचे आयडल आहात, पण आपण एखाद्या क्षेत्रात आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपण एखाद्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करतो त्या करिअरमध्ये, एक आयडल असतं. तर तुमचे तेव्हाचे आयडल कोण होते? मी नेहमीच बऱ्याच मोठ्या लोकांना, हे कलाकार मोठे का झाले आहेत याचा नेहमी अभ्यास करायचो, आजही करतो तेव्हाही करायचो, त्यांच्यातले चांगले गुण शोधायचो की व्यक्ती एवढी फेमस काय आहे, त्यातल्या कुठल्या गुणांमुळे ती फेमस आहे, बस ते गुण मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी आयडल असं प्रत्येक वेळेस चेंजेस होत गेलेत, म्हणजे आधी मी वेगळं म्हणायचो, मग वेगळं, मग वेगळं, आणि असं त्यातले म्हणजे अगदी देवपुरींपासून घ्या किंवा डॉक्टरांपासून घ्या किंवा अजूनही कमल हसन पकडा किंवा दिलीप प्रभावळकर घ्या, म्हणजे प्रत्येक वेळेस व्हेरिएशन्स मी पाहत गेलो कलाकारांमध्ये, ॲक्टरमध्ये, जे मला कॅच करायचे होते आणि ते कॅच करत करत त्या त्यावेळेस त्यांना आयडल समजून मी पुढे आलो आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी कॅच करून, म्हणजे असे करेक्ट आयडल असं कोण नाही. हां, जर त्यातल्यात महत्त्वाचं नाव द्यायचं असेल तर शाहीर साबळे, बिकॉज त्यांनी रंगमंच पहिल्यांदा उपलब्ध करून दिलं. आज त्याच्यावर मी धिंगाणा करतो आहे, मजा करतो आहे, पण ते उपलब्ध करून देणं ही सोपी गोष्ट नव्हती त्या काळात. त्यांनी दिलं म्हणून माझ्याकडे ते मोठे आयडल आहेत, पण नंतर मी अशा पद्धतीने स्वतःला वर्क करतो, स्वतःला डेव्हलप करत होतो. तर धिंगाणा तर तुम्ही करताय नक्कीच, पण गेले 2 वर्ष आम्ही बघतोय की तुम्ही फक्त नाटकच, थिएटर फक्त नाटकच करत आहात. एक कुतुब 3 मिनार या सिनेमानंतर एकही सिनेमा आला नाही 2016 नंतर, तर त्याचं काही कारण? नाही, 2 नाही 4 वर्ष आले मी चित्रपट मुद्दाम थांबलेले. मला असं वाटते मी असा कलाकार आहे की स्वतः चाललेला धंदा, मी चाललेला माझा व्यवस्थित चाललेला चित्रपट स्वतः थांबून एक मला तो ब्रिदिंग पिरियड घ्यायचा होता, तो घेतला आणि आत्ता फिल्म सुरू केली आहे. तुम्ही काय, शेवटी मी माणूस आहे, प्रत्येकाला एक
मलाही लिमिटेशन्स आहेत ना. मी स्टेजवर व्हरायटी रोल करत असेल किंवा काही चित्रपटात मी समजा सतत कॉमेडी करत होतो, नंतर मग वेगळे पण चित्रपट दिले मी, पण त्याच त्याच पद्धतीचे चित्रपट यायला आल्यामुळे मला मलाही कंटाळा आला त्या गोष्टीचा. मी नाटक असे क्रिएटिव्ह आहे, तुम्ही प्रयोग ज्याला म्हणतो आपण, आज हे नाटक करून पाहू किंवा आज ह्या प्रयोगाला काही वेगळं काही करून पाहू. चित्रपटात तसं होत नाही, ठरलं जमलं की बसलं. आणि मला त्या चित्रपटात त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा आला होता, म्हणून मी स्वतःहून घेतलं तुम्ही ब्रेक आहे 4 वर्षांचा. त्यामधल्या पिरियडमध्ये कुठलाच पिक्चर केला नाही. हा तुम्ही म्हणते एक कुतुब तीन, तो खूप आधी केला होता पिक्चर, त्यानंतर पण चांगले चित्रपट मी केले होते, तेही येऊन गेले. पण तो एक ॲक्टर म्हणून स्वतःला एक तो ब्रिदिंग पिरियड पाहिजे तुमचा. काय होतं, मी सुरुवात केली, चित्रपट सुरू झाले. आता चित्रपट का केले, त्याला कारण होतं व्यवसाय. व्यवसाय जर नाटक म्हणून व्यवसायात पाहिलं तर नाटकात तेवढं मानधन तेवढं मोठं नाही आहे जे चित्रपटातनं मला मानधन मिळतं, ज्याच्यावर माझं घर, माझा संसार, ज्याला आपण खऱ्या अर्थाने व्यवसाय म्हणून तो केला आणि ती गरज होती मला, म्हणून ते चित्रपट करत होतो. एक लिमिट नंतर आता बस आता ज्या गोष्टी गरजे महत्त्वाच्या असतात, घर, गाडी, जी काही प्रॉपर्टी असेल आणि आपला संसार, ह्याला बाजूला सारून आता जो वेळ आहे मला की जो तुम्ही सक्षम राहायला हवं किंवा थांबायला हवं की चांगला चित्रपट कुठला येईल, चांगला रोल कुठला आहे. 4 वर्षात मी घेतलेला हा स्वतःहून ब्रेक होता. त्यानंतर मी आता सगळे पिक्चर साईन करतो आहे, त्यापैकी आता एक 2 पिक्चर छान केलेत. त्यात यायला हवे ते देखील, त्या त्या एका पिक्चरमध्ये मी सुबोध आहे, दिलीप भाई आहे, खूप छान फिल्म आहे ती यायची. अजून एक फिल्म आहे आता फेब्रुवारीत, अजून एक फिल्म मी करतो आहे. थांबल्यामुळे मला काय आलं, माझ्यातला मी ला ओळखू लागलो की तेच तेच करून करून लोकही कंटाळते, मीही कंटाळलो होतो. आणि तो ब्रेक घेतल्यामुळे मला स्वतःला एक चिकार शिकायला मिळालं 4 गोष्टी, की बाकी काय चाललं पण बघायला मिळालं. त्यात काय होतं, माझं चालायचं, मी स्वतः कधी प्रीमियरला पण माझ्या नसायचं वगैरे. आता स्वतः शांत राहून मी त्रयस्थपणे जे बघतो ना की काय कुठले चित्रपट नक्की चालते आहेत, खरंच चालत आहेत का, याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करायला लागलो. आणि चालतं तर का चालत आहेत, यामधल्या त्या काळात मी अभ्यास करणं माझं बाजूला राहिलं आणि फक्त काम असं होतं. आता कसं आहे, चूज करतो, आता सांभाळून काम करतो. त्यामुळे तो 4 वर्षाचा हा स्वतःहून घेतलेला ब्रेक आहे. 4 वर्षात नाटकांचा प्रयोग करतोच आहे मी, चांगली चांगली नाटकं केली, वेलकम जिंदगीसारखं नाटक केलं, आता आमचं वनसमोर चालू आहे ते करतो आहे. वेलकम जिंदगी गेल्या वर्षातलं पूर्ण बक्षीस मला मिळालं बेस्ट ॲक्टरचे. सैरे प्रयोग चालत, मी कुठे थांबलेलं नाही आहे. नाटक जेव्हा स्ट्रॉंग चालू आहे तेव्हा चित्र, आणि आलो मी नाटकांमुळेच ना, त्यामुळे नाटक हे चालू राहणारच आहे माझं, कारण मला प्रयोग करायला मिळतो प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी. प्रत्येक गावात जाऊन वेगळा ऑडियन्स असतो, त्या ऑडियन्सला कुठल्या पद्धतीचा विनोद आवडतो काय ह्याचे बारकावे पण मी शोधतो ॲज अ ॲक्टर म्हणून. ते मला चित्रपटात जमत नव्हतं. चित्रपटात एक ठरलेलं काम हे करा ते करा. कधी कधी दिग्दर्शक आमच्यासमोर येत होतो, आता तुम्ही इम्प्रेस करा ना, तुम्हाला माहिती आहे तुम्ही ते करू शकता. तर अशा वेळेस त्यावेळेस त्यांना दिला होता भाव, आता देणं चुकीचं आहे. त्यामुळे काही काही चुका केल्या असतील त्यावेळेस चित्रपट घेऊन, पण ती गरज होती असं मी समजेन. पण आता कुठेतरी थांबणं हे पण गरज आहे, म्हणून मी स्वतःहून घेतलेला ब्रेक आहे. त्यामुळे आता जे चित्रपट येत आहेत ते तुम्हाला नक्कीच चांगले चित्रपट पाहायला मिळतील. आणि अर्थात नाटकं देखील मी खूप चांगले चांगले आता चूज करतो आहे. आता बरेच संगीतं येत आहेत, संहिता येत आहेत, त्याही मी आता वर्क करतो. आणि तुम्ही एवढे 1985 पासून नाटकात प्रयोगात काम करताय, तर एखाद्या प्रयोगात झालेली काही फजिती? माझी ऑल द वेस्टलाच झाली होती मोठी फजिती, पुण्यातलाच किस्सा आहे तो. त्यात मी मुख्याचा रोल करत होतो, सततचे प्रयोग होते. मी सांगू, ऑल द वेस्टचे आम्ही तेव्हा एका वर्षात 365 दिवसात 433 प्रयोग केले होते. तो रेकॉर्ड ना भूतो ना भविष्य होता. आणि त्याचा रेकॉर्ड मोडला ते म्हणजे सही रे सही. सही रे सही हे नाटक असं आहे की 365 दिवसात 567 प्रयोग आहेत, ते पण हाऊसफुल पहिल्या प्रयोगापासून पाठी आहे. हा रेकॉर्ड माझंच भाग्य की मी आधीचा रेकॉर्ड म्हणून ह्या रेकॉर्ड आलो. आता हा रेकॉर्ड हवं ते बाजूला, पण ज्या पद्धतीत जेव्हाही क्रम वाढतो ना, जेव्हा संख्या वाढते, त्या सततचे प्रयोग, सततचे दौरे असतात. त्या ऑल द वेस्टला सतत आम्ही दौरे करत होतो. त्यात मी मुका होतो, सर्दी खोकला माणूस आहे शेवटी होणारच. बालगंधर्वच्या प्रयोगाला एका सीनमध्ये बहिरा आणि मी, जे संजय नार्वेकर, आणि माझा सीन चालू होता, मी आपला आवाहन करतो तो आणि त्याची विनोद करतो आहे. त्यात मी शिंकलो जोरात, शिंकल्यावर त्याला सॉरी बोललो आणि पुढे कर चालू का. पहिल्या रांगेतनं बायका म्हणाला, अगं बोलला काय गं, आम्ही लक्ष दिलं नाही, आम्ही डायरेक्ट पुढे पुढे गेलो, कर गेलो. तिला तो भास झाला असेल त्या बाईला की नाही आपल्याला भास झाला, तो बोलला नाही आहे. पण ही फजिती होऊ शकते, म्हणजे आपण कितीही कॅरेक्टर ताकदीने पकडायचा प्रयत्न केला तरी काही गोष्टींची सवय आपल्याला ते शिंकलो सॉरी म्हणणं की काय नकळत येणार. आणि ते आलं तेव्हा मला कळलं की
अजून सतर्क राहायला त्यातली माझी फजिती आहे. तर म्हणजे लोकांना तरी एवढा विश्वास आहे की भरत जाधवांवर की जरी सॉरी म्हणाले तर नाही आपल्यालाच भास झाला, ते म्हणाले नसतील. आता आत आले असते बोलायला, मुका बोलला आम्ही असं दाखवलं की नाही जमून पुढे. मी आणि संजय एक डोळा मारून पुढे नाटक नेलं चालू ते. असंच एक अजून एक कॅज्युअल प्रश्न होता की आपल्याला कार्स, जमिनी, फ्लॅट्स हे सगळं घ्यायची खूप आवड आहे असं आम्ही ऐकलंय, तर याबद्दल तुम्ही काय बोला? आवड असं नाही, मला जमिनीचे भाव करायला आवडतात. कुठे कुठल्या कुठलं काय रेट चाललं वगैरे काय बघ. मी अतिशय साध्या घरातून आले. माझे वडील मुंबईतले टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा आहे आणि आम्ही राहिलो आहे ते अगदी 10x10 छोटी रूम असते त्या चाळीत राहिलो आहे. आम्हाला पावसाळा आला की लोकांना लोक खुश व्हायचे, आम्हाला टेन्शन यायचं कारण पाऊस आला की घर गळणार. आम्ही कित्येक वेळेस तांबे वाटप हे खोटं सांगत नाही, मी अगदी रंगभूमीवर आहे. पाणी येते ना तिथे पाणी पडू नये, त्यातनं ॲडजस्ट करत आम्ही आमची फॅमिली झोपायची. आम्ही 3 भाऊ 1 बहीण माझे आई वडील अशा परिस्थितीतून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा काही गोष्टी डोक्यात फिट असतात की ह्याच्या पुढे जाऊन जर एखादं काम मिळतं आणि एखादं चित्रपट किंवा नाटक चालतं तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यातून आपल्या फॅमिलीला बाहेर काढणं गरजेचं आहे. नंबर 1 म्हणजे घर चांगलं, नंबर 2 गाड्या. माझ्या वडिलांनी आयुष्यभर टॅक्सी आमची नव्हतं, भाड्या दुसऱ्यांचे चालवायचे ते, मग आम्ही स्वतः तेव्हा घेतली होती. नंतर मग अशा गाड्या घेतल्या की वडिलांनी स्टेअरिंग हातात देण्यातच मला आनंद असेल. आता मी लक्षभर झाले आणि घर म्हणण्यापेक्षा एक आमचं कुटुंबाचं घर नव्हतं. आम्ही गावी आम्ही कोणाकडे पाहुण्याकडे उतरायचो कोल्हापूरात. एक मोठा बंगला घेतला, त्या बंगल्यात पहिला स्विमिंग टँक बांधला. आतून आम्ही पाणी गळणारं पाणी शोधायचो त्या वाटीत तांब्यात. आता आम्हाला त्यात दुमडून माझ्या गळणारे पाणी पाहिजे होतं, मग ते शोधलं. अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यावेळेस तुमच्या डोक्याच्या फीड बसतात की अरे हे चटके आहेत. एक वाईटपणा नाही आहे, यातून म्हणून शिकतो. चटके भरून गाड्यायचे आहेत ना आपल्याला, आता आपणच करू शकतो. मी सगळ्या गाड्या घेतल्या असतील महागातल्या, आजही आताही माझ्या गाड्यात ह्या सगळ्या कर्ज काढून घेतलेल्या आहेत. मेहनत करतो, खूप काम करतो, कर्ज करतो, परत संपलं की मग ती गाडी दुसरी गाडी घेतो असं असेल. घर प्रॉपर्टी जे काही थोडीफार आहे ते पण पिक्चर आणि मेहनतीने घेतले, त्याचे कर्ज काढून घेतलेले. पण माझी खूप अशी प्रॉपर्टी नाही हे विपर्यास करतात सगळेजण बोलताना जागेबद्दल वगैरे आहेत मला. म्हणजे कोल्हापुरात शूटिंग करताना मला सवय होती इकडे लाईटवाल्याला बोलवायचं, गावात काय नवीन गावापडायचे भेटत आहेत काय, मग तो सांगायचा असं आहे त्याचं. मग पुढचे नंतर ते मला पळून मला बघून पळायचे आहेत लोक, दादा आमच्याकडे कोणाचं काही विकास नाही गोष्टी मी बोलते, गावात भांडणं होतात आम्ही कोणाचं विचारत बसतो म्हणून. त्यामुळे फक्त मला हौस आहे विचारण्याची, मी घेतो असं काही नाही. जेवढी पोटाला पाहिजे, आमच्या फॅमिलीला पाहिजे, माझ्या मुलांना पाहिजे एवढे. मुलांनाही कुठे असं वाटतं का म्हणे की आपल्याकडे काही प्रॉपर्टी नाही आहे, ज्याची ती खंत होती आम्हाला आमच्या सगळ्या भावांमध्ये. आम्हाला असं नेहमी वाटत की आपलं स्वतःचं पाहिजे काय ते. आणि ह्या स्टेजला गेल्यानंतर मी कधी करणार म्हणून. आत्तापर्यंत ही अशी कला आहे ना की पैसा आलेला पटकन भुरकन उडून पण जातो. तू त्याला कसं मॅनेज करतेस, त्याला कसं सांभाळतेस आणि तुझ्या फॅमिलीला त्यातून कसं सगळ्या सुखसोयी देतेस, तेच लाईफ आहे मला असं वाटते. मी माझ्या संपूर्ण फॅमिली माझ्या घरच्यांना माझ्या भावा सगळ्या फॅमिलीला पण ते लाईफ म्हणजे तुला खोटं वाटेल. आमच्या घरात आम्ही मित्रनंतर विमानात कोणीच बसलं नव्हतं. जेव्हा कोल्हापूरला पहिला बंगला घेतला मी तेव्हा माझ्या फक्त भावांना दाखवलं की मी हा असं बंगला घेतला आहे. आई वडिलांना काही दाखवलं होतं कारण वडील मला एकदाच बोललं तिथं छोटासा फ्लॅट बघ म्हणजे आपले घरचे गाडीतून जरा देवगिव करतील वगैरे. मी आमची संपूर्ण फॅमिली आहे 17 लोकांची, इथून त्या सगळ्यांना विमानात बसवलं, विमानातून कोल्हापूरला उतरलो, कोल्हापूरची बस केली AC बस, तिथून गाडी बंगल्यासमोर आणली आणि पिक्चरसारखं दाखवलं वडिलांना आपला बंगला. नाटकात पिक्चरमध्ये काम करतो मी पण ते सिच्युएशन लाईव्ह जगताना जे काय आनंद आहे ना तो वेगळा आहे. आणि वडिलांच्या आईच्या डोळ्यातलं ते पाणी वगैरे बापरे आम्ही ते छोट्या अपेक्षा होईल मोठे केलं पण त्यातून मी साध्य केलं की त्यांना सगळ्यांना विमानात बसवलं. कोण बसवणार, कोण कसं जाणार विमानातून. मी तर कधीच आयुष्यात ते बघायचं विमान उडाला रेल्वेट आला असं उडाला असं. नंतर मला चित्रपट मिळालेले, मला विमानात प्रवास माझा व्हायला, मला माझ्या बायकोचा, माझ्या मुलाचा, माझ्या फॅमिलीचा होत नव्हतं. तर ते ह्याचा मला आनंद आहे, त्रास नाही. पण हे सगळं जेव्हा करतो ना त्यामागे मेहनत असते ना, त्यामागे चिकाटी असते. आपण आपल्या फॅमिलीला जवळनं पाहिलं आहे मेहनत करताना. मी सगळ्यात लहान आहे आमच्या घरात,
आणि खूप त्रास पाहिले त्यांचे, त्याच्या माझे पैसे येईल किंवा काही राहील ते मी असंच कार्यक्रमाचं ठरवू आपण, असं वाटतं ते ठरवायला हवं. तुम्ही तुमच्या फॅमिलीला खुश कराल तर जग तो मग जगांचा जगातल्या सगळ्या माणसांचा तुमच्यावर विश्वास बसेल. तुमचा सच्चेपणा जास्त दिसेल आणि मला असं वाटतं की काही चूक नाही आहे. म्हणून मी जे काही पैसा कमवला असेल काय असेल तर मी अशा अशा पद्धतीने तो युटिलाईज केला आहे, ठेवला आहे. आणि हे करण्यासाठी मला सगळे चित्रपट करावे. आज मला असं वाटलं जसं मगाशी म्हणलं की 4 वर्ष गॅप पाहिजे. ही डेअरिंग कधी येते? जेव्हा आपण 4 वर्ष आपलं एक स्टेबल झालं, व्यवस्थित सेटल झालो, मग ह्या गोष्टी करू शकतो. मी आता तो घेतो आहे 4 वर्ष थांबून एक चांगला चित्रपट घ्या, चांगलं नाटक करा, आता चूज झालं. पण ह्या गरजा होत्या आणि लक्षात ठेव कधी पण गरजा खूप महत्त्वाच्या असतात. आपण नेहमीच म्हणतो की कारण कलाकारांच्या बाबतीत होतं मोठं पैसा येतो कळत नाही कुठे जातो, पार्ट्या येणे खूप कुठे पैसा वाया जातो. मी कधी कोणाला पार्टी देत नाही, मी कोणाच्या पार्टीला जात नाही, इव्हेंटवर जात नाही, पण मोठे पण नाही आता तो वेळ वाया घालू शकते. माझ्या घरात मुलांवर तो वेळ काढेन, फॅमिलीला वेळ देईन, पण त्यातनं काही घडत नाही. पार्ट्या बिट्या मी बघितलं एकदम सुरुवातीला, त्यात फक्त गॉसिपिंग चालतं, बाकी काही चालत नाही. क्रिएट तर काहीच होत नाही. त्याचं कसं झालं, ह्याचं काय झालं, ह्याचं काय, त्यात अडकतो आपण जे आपला स्वभाव नाही आहे. हां, तर त्यामुळे पार्ट्या कधी जात नाही. मी कोणाला पार्ट्या देत नाही, तो पैसा वाचतो, तो पैसा माझा हप्ता न जातो. तर एवढं सगळं इमोशनल डिस्कशन झालं, तुम्ही अक्षरशः रडवलं मला थोडंसं. तर थोडंसं अजून एक इमोशनल छोटासा प्रश्न होता की आपण एखाद्या देवाप्रमाणे जेव्हा देवाचा फोटो आपण गाडीत लावतो, तसंच तुमच्या वॅनिटी वॅनमध्ये वडिलांच्या टॅक्सीचा फोटो. तर आय सेड की इमोशनल प्रश्न. आपल्याला जाणवू पाहिजे की आपण जसं मगाशी म्हटलं नाही की ज्या पद्धतीनं आपण आलो आहे बघ काय वडिलांनी चोरी करून तर आपल्याला वाढवलं नाही, मेहनत होऊन वाढवलं आहे. तर त्या मेहनतीचं काय देतो होतो तर ते टॅक्स होते ज्याने आम्हाला आमची फॅमिली सांभाळले, त्याला विसरून कसं चालेल. त्यामुळे कितीही काय स्वतःचं लायविश व्हॅनिटी असू दे काही असू दे, मग ते टॅक्सी कोणाला दिसत पण नाही, ते उघडली तर कळते. अदरवाईज कोणाला म्युरल ॲपसमोर कळत पण नाही. खूप महत्त्वाची माणसं असतील, खूप माझ्या जवळच बसत मी ओपन करतो आणि वापरतो टॅक्सी. तर ते ठेवले ते कारण ती माझ्या आणि ठेवली होती की स्वतःला जाणीव हवं की बाबा आर हीच टॅक्स नाही का, म्हणजे तो हवेत जाणं वगैरे करायला ना, त्याला आळा घालण्यासाठी तर ते खूप काम आहे असं मला वाटतं. एका लाईट नोटवर एंड करूयात सर हा कार्यक्रम. आता आमचं एक स्पेशल गेम आहे ह्याच्यात मी तुम्हाला काही बॉलिवूड कॅरेक्टर्सचे नावं सांगणार आणि त्या बॉलिवूड कॅरेक्टर्सवर कुठला मराठी ॲक्टर सूट होतो हे तुम्ही मला सांगायचं. तर वील स्टार्ट विथ माय फेवरेट विजय दीनाना चव्हाण. विजय दीनाना चव्हाण ऑफकोर्स अमिताभ बच्चन त्यांना कोणत नाही, पण हे जवळपासचं नाव माझ्या खूप जवळचं नाव आहे, त्यातले विजय चव्हाण ज्यांना माहीत नाही त्यांनी मला खूप परत मी परत जातो बँकला, त्याने खूप मला आदर दिला आहे. अक्षरचा माझं बोध धरून त्याने मला ह्या बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत आणि मला माझ्यातला कॉन्फिडन्स जास्त वाढवला आहे. टाईमात येणं, लोकांशी कसं वागणं ह्या बऱ्याच गोष्टी मला विजय चव्हाणांमुळे शिकायला मिळाल्या. त्यासाठी माझ्यासाठी माझा अमिताभ म्हणजे विजय चव्हाण. नेक्स्ट आहे कांचा चिना. मला असं वाटतं कांचा चिना जित्या जोशीला आपण डोळ्यासून आणूया, त्या जित्याकडे ते एक निगेटिव्हची शेड मजबूत तो करू शकतो आणि गॅरंटी आहे मला तो ते पटतो. आणि एक फनी कॅरेक्टर चतुर. चतुर थ्री इडियट्स. चतुर कुशल बद्रिके जरा मजा आणेल त्यात. ओके, तर आजचा कार्यक्रम मला असं वाटतं आत्तापर्यंतच्या बोलण्यावरून खरंच शब्दांच्या पलीकडला होता आणि तुम्ही एवढी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली, मला चक्क रडवलं तुम्ही. नॉर्मली मी रडत नाही इतक्या लवकर, आमचा शो खूप फनी आहे. तर धन्यवाद आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल. आणि रडवण असा भाग नाही, मला ना शब्दांच्या पलीकडे तुमचा कार्यक्रम आहे. बऱ्याच ठिकाणी सेम मुलाखती असतात आपल्याबद्दल आपण खूप बोलतो वगैरे, पण त्या मागची व्यथा पण खूप गरजेची असते. बरं लोकांना त्यात कसं आनंद घ्यावा करावं हे मत नाही आहे, पण बऱ्याच लोकांना ते सोपं वाटते करिअर हे प्रोफेशन पटकन वन नाईट स्टार वगैरे असं बऱ्याच लोकांना वाटते. तर कुठल्याही करिअरमध्ये कामात खूप मेहनत असते प्रत्येक कलाकारची, तर तो जातो आणि मग मोठा होतो. मग जेव्हा मोठा होतो त्याच्या ते खास कळके पण लोकांना कळायला हवी की जेणेकरून मी एक माझ्या वडिलांचं उदाहरण घेतो. मी वडिलांना विचारलं होतं की मी मुलाकडे सांगतो मी बघा तुम्ही टॅक्सी ड्रायव्हर असो तुम्हाला राग येत नाही, तेव्हा मला बोलले अरे वेळ आहेस काय,
मुलं कोण टॅक्सीवर जी मुलं जर बघत असतील ना तर त्यांच्यात एनर्जी येईल, सांग बिन द्यायचं आपण काय वाईट नाही, ते ह्या गोष्टी पण लोकांकडून जायला लागतात. त्यामुळे अशा कार्यक्रमातून भले नुसतंच तट्टा विरोध करण्यापेक्षा त्यातलं मूळ पकडून जर आपण पुढे गेलो तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने शब्दांच्या पलीकडे. थँक्यू सो मच सर. आणि तुमच्याबरोबर आज रंगभूमीवर बसून इथे आपण ही मुलाखत घेतली आहे तर मला असं खूप प्रिव्हिलेज वाटतं. थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.